हॅलो फ्रेंड्स वेलकम वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी यज्ञात आनंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते मुलांना आज आपण सिक्स स्टँडर्डचा जो थर्टीन्थ चॅप्टर आहे साऊंड तो पाहणार आहोत त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑफकोर्स बेलायकनवरही क्लिक करा सो so दॅट तुम्हाला जे अपकमिंग नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरू करूया आपल्या थर्टीन्थ चॅप्टरला साऊंड कॅन यू टेल सम साऊंड्स आर डेप्टिक्टेड इन द पिक्चर्स बिलो काही साऊंड काही आवाज जे आहेत ते खाली आपल्याला इमेजेस दिले आहेत काही पिक्चर्स दिलेत त्या पिक्चर्समध्ये आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो ओके कशा पद्धतीचे आवाज होत होतात हे तुम्ही इमॅजिन करू शकता हॅव यू हर्ड धीस साऊंड तुम्ही हे कधी ऐकले आहेत का पुट अ टिक मार्क म्हणजे पुट टिक टिक मार्क करायचं आहे इन द बॉक्स इफ यू हॅव अँड क्रॉस इफ यू डू नॉट हॅव जर तुम्ही हे ऐकले नसतील तर क्रॉस करा ऐकले असेल तर टिक करा वॉट वर्ड्स आर युज इन युअर लोकॅलिटी टू डिनोट धीस साऊंड्स तुमच्या लोकॅलिटी म्हणजे म्हणजे तुमच्या परिसरातील भाषेमध्ये हे कोणते शब्द जे आहेत ते वापरले जातात राईट देम बिलो इन द पिक्चर आणि ते तुम्हाला खाली चित्रात लिहायचे आहे आता फर्स्ट इमेज जर आपण पाहिली तर मुलगी जी आहे ती गाणं गाते राईट सो हा तुम्ही हा आवाज ऐकला असेल देन कोकिळा आहे सेकंड इमेजमध्ये ती कुहू कुहू करते ओके okay? थर्ड इमेजमध्ये फटाक्यांचा आवाज होतोय राईट right? फोर्थ इमेजमध्ये काय होतंय दोन मुली दाखवल्यात त्यातली एक मुलगी दुसऱ्या मुलीला काहीतरी सांगते देन फिफ्थ इमेजमध्ये खालच्या रांगेत जर तुम्ही पाहिलं दुसऱ्या रांगेत तर आ, ट्राफिक हवालदार जो आहे तो शिटी वाजवतोय त्याच्यानंतर बासरू बासरी जी आहे तो आ, एक मुलगा आहे तो बासरी वाजवतोय नंतर हॉर्न जो आहे रिक्षावाला हॉर्न वाजवतो की नाही सो त्या पद्धतीचा हॉर्न वाजवला आहे लास्ट इमेजमध्ये जर आपण पाहिलं तर कुत्रा जो आहे तो मांजरीवर आहे ओके सो हे सगळे झाले साऊंड ठीक आहे आवाज देन विच साऊंड्स डू यू हिअर ड्युरिंग रिसेस इन द स्कूल स्कूलमध्ये जेव्हा रिसेस होते त्यावेळेस तुम्ही कोणत्या पद्धतीचा आवाज ऐकता रिसेसमध्ये ते तुम्हाला सांगायचं आहे कोणकोणते आवाज तुमच्या कानावर येतात मधल्या सुट्टीच्या वेळी तर अफकोर्स ज्या आपण जी मुलं आहेत आपल्या आजूबाजूला तुमची मित्रमंडळी त्यांचा बोलण्याचा आवाज येतो आपल्याला बरोबर मस्ती करण्याचा आवाज येतो खेळण्याचा आवाज येतो राईट सो असे वेगवेगळे जे आवाज आहेत ते त्यावेळेस येतात मधल्या सुट्टीची जी घंटा आहे तिचाही आवाज येतो वेन देर इज सायलन्स इन द क्लासरूम क्लोज युअर आईज अँड सीट क्वी सी अँड सेट क्वाईटली विच साऊंड्स इन युअर सराउंडिंग्स कॅन यू हिअर नाव आता वर्गामध्ये ज्यावेळेस सायलेन्स असेल शांतता असेल त्यावेळेस त्यांनी सांगितले डोळे मिटून शांत बसा आणि आसपासचे कोणते आवाज तुम्हाला ऐकू येतात ते पहा जर समजा तुमची शाळा जी आहे ती शाळेलाच लागून जर रोड वगैरे असेल तर त्यावेळेस तिथे वाहनांचा तुम्हाला आवाज ऐकू येईल बरोबर हॉर्नचा आवाज ऐकू येईल व्हा गाड्यांच्या सो so असे वेगवेगळे आवाज जे आहेत ते आपल्या काळांना ऐकू येऊ शकतात देन प्रिपेअर अ कॉमन लिस्ट ऑफ ऑल दिस साऊंड्स अँड डिस्कस दॅम एक कॉमन लिस्ट तयार करायचे आणि ती डिस्कस करायचं आहेत वर्गात यू विल सी दॅट देर इज अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी इन इन्युमरेबल साऊंड्स दॅट वी हिअर आणि तुम्ही बघू शकता की आवाज जे काही आपण ऐकतो लहान मोठे ओके तर त्या आवाजांमध्ये खूप अशी व्हरायटी असेल खूप विविधता असेल बरोबर काही साऊंड आपल्या कानाला बरे वाटणारे असतात तर काही साऊंड असे असतात जे आपल्या कानांना आपण आपल्याला असं वाटतं की त्यावेळेस आपण मग कान बंद करून घेतो ओके आपल्याला ते ऐकवणारेही नसतात अशा प्रकारचेही साऊंड असतात क्लासिफाय तर क्लासिफाय दिस साऊंड इन टू टू वेज आणि हे साऊंड दोन ह्याच्यात त्यांनी वर्गीकरण केलेत सॉफ्ट लाऊड अँड प्लेझंट अनप्लेजेंट सॉफ्ट आणि लाऊड ठीक आहे आणि प्लेझंट आणि अनप्लेझंट ओके म्हणजेच आवडणारे आणि न आवडणारे प्लेझंट आणि अनप्लेझेंट हाव आर साऊंड्स प्रोड्यूस आता हा साऊंड जो आहे आवाज जो आहे तो प्रोड्यूस निर्माण कसा होतो त्याआधी सम साऊंड्स आर लाउड अँड आर हा आर हर्ड इजली व्हायल सम अदर्स आर व्हेरी सॉफ्ट अँड केन नॉट बी हर्ड अनलेस लेस वी लिसन अटेंटिव्हली काही साऊंड जे असतात ते कसे असतात ते मोठे असतात लाऊड असतात त्याच्यामुळे ते, ते आपल्याला सहज ऐकू येतात तर काही साऊंड जे असतात ते खूप सॉफ्ट असतात लहान असतात आवाज त्याच्यामुळे आपल्या आपण जर ते आपल्याला ऐकायचं असेल तर आपण लक्ष देऊन तिथे ऐकलं पाहिजे ओके वी लाईक सम साऊंड्स ऑन द अदर हँड वी गेट एनॉय बाय सम अदर साऊंड आपल्याला काही साऊंड आवडतात तर काही साऊंडचा आपल्याला त्रास होतो ठीक आहे लव लेट सी हवा साऊंड्स प्रोड्यूस हे आवाज जो आहे तो कसा निर्माण होतो नाव ट्राय दिस वेन अ साऊंड इज बीइंग प्लेड ऑन अ रेडिओ ऑर अ म्युझिक सिस्टम इन द हाऊस प्लेस युअर हँड ऑन इट स्पीकर व्हॉट डू यू फील जेव्हा तुमच्या घरात रेडिओ किंवा टेप रेकॉर्डर चालत असेल तर त्यावेळेस त्याचा जो स्पीकर आहे त्याच्यावर हात ठेवा तुम्हाला काय जाणवेल पुट ऑफ द म्युझिक म्युझिक जे आहे ते बंद करायचं आहे पुट ऑफ द म्युझिक व्हॉट डू यू फील नाव तुम्हाला आता कसं वाटतंय काय जाणवत आहे ते आपल्याला त्यांनी सांगितले सो ही कृती तुम्ही ट्राय करा देन सेकंड टेक अ रबर बँड अँड स्ट्रेच इट ॲज शोन इन द पिक्चर प्लग द स्ट्रेच बँड एक रबर बँड घ्यायचं आहे चित्रात जसं दाखवलं त्याप्रमाणे आणि तो रबर बँड आपल्याला ताणून त्याची एक बाजू सोडून द्यायचे ठीक आहे काय दिसेल किंवा काय जाणवेल अपार्ट फ्रॉम द मूवमेंट ऑफ रबर बँड वॉट एल्स डील यू नोटीस आणि त्या रबर बँडच्या हालचालीशिवाय तुम्ही इतर कोणती गोष्ट जी आहे ती तुम्ही नोटीस केली ती तुम्हाला जाणवली then third tani krutikal sangli spread some sawdust or mustard seeds or sand on a diaphragm of the tabla knock, uh, knock on the diaphragm uh, lightly with a finger what do you see happening so long as the tabla makes a sound what happens when the sound stops अँड वॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम दिस ऑब्झर्वेशन त्यांनी काय सांगितलं तर एक तबला जो आहे तो घेऊन त्याच्या पडद्यावर त्याचा जो वरचा पडदा असतो ना जिथे ब्लॅक कलरचा स्पॉट असतो त्याच्यावर भुसा किंवा वाळू जी आहे ठीक आहे ती पसरायचे आणि ती त्या पडद्यावर बोटाने त्याचं हे मारायचं आहे टिचकी मारायची म्हणजे बोट बोटाने त्याच्यावर मारायचं आहे आणि नंतर त्यांनी सांगितलं की आता आवाज जो आहे तो आवाज होत असेपर्यंत काय दिसते ठीक आहे तर ते आपल्याला बघायची जी वाळू असेल ना ती तबल्याच्या त्या पडद्यावरची ती अशी उडताना आपल्याला दिसेल राईट आणि ही जी कृती आहे याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे देन द ऑब्जेक्ट दॅट प्रोड्यूस साऊंड दॅट इज द डायफ्रम ऑफ द स्पीकर द रबर बँड द डायफोग्रम ऑफ द ऑफ अ तबला show a certain movement, that is, they have a certain kind of motion, they oscillate rapidly, ठीक आहे इन अदर वर्ड दे व्हायब्रेट व्हायब्रेट होतात की नाही त्याच्यावर जर आपण वाळूचे कण वगैरे टाकले तर काय होतं जे आवाज ज्या वस्तूंमधून आवाज निर्माण होतो ठीक आहे आणि म्हणजेच स्पीकर झालं किंवा पडदा झाला रबर बँड झाला तबल्याचा जो पडदा आहे तो झाला सो so, ह्या सगळ्या आहेत या ह्या सगळ्या ठराविक पद्धतीने हालचाल होत असते त्याच्यावर ओके okay, म्हणजेच काय तर वस्तूंमध्ये एका प्रकारची ऊर्जा जी आहे एका प्रकारची गती जी आहे ती निर्माण होते आणि हळूहळू जसजशी ती वाढत जाते तस तसं काय होतं त्याचे मोशन्स जे आहेत ठीक आहे हालचाल जी आहे हाल ती त्याची होते त्या गतीने आणि त्याच्यामुळे वस्तू जर आपण एखादी त्याच्यावर ठेवली तर ती वायब्रेट होते त्या ह्याने इवन स्पीकरवर सुद्धा जर आपण हात ठेवला तर आपल्याला वायब्रेशनचे वायब्रेशनसारखं फील होतं राईट देन द वायब्रेशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज नेसेसरी फॉर द प्रोडक्शन ऑफ साऊंड एखाद्या वस्तूचं वायब्रेशन होणं म्हणजेच आवाज निर्माण होतो ध्वनी निर्माण होतो ठीक आहे ॲज लाँग ॲज द ऑब्जेक्ट वायब्रेट्स द साऊंड इज ह साऊंड इज हर्ड जस जसा ऑब्जेक्ट जे आहे ते वायब्रेट होत जातं वस्तूचं जसं व्हायब्रेशन होत जातं तस तसा आवाज जो आहे तो आपल्याला ऐकू येऊ लागतो वेन द वायब्रेशन स्टॉप द साऊंड ऑल्सो स्टॉप जेव्हा ते व्हायब्रेशन थांबतं त्यावेळेस साऊंडही तिथेच थांबतो इवन uh, आपण बोलताना सुद्धा तुम्ही जेव्हा एखादा शब्द उच्चारता किंवा बोलता मोठ्याने तर त्यावेळेसुद्धा आपल्या आपलं जे तोंड आहे आपलं जे माउथ आहे त्याच्यामध्ये व्हायब्रेशन क्रिएट होतात ठीक आहे बोलतानासुद्धा आणि तुम्ही तुम तुम्हाला जाणवत असेल हे ओके हे नोटीस करा द ऑब्जेक्ट ड्यू टू विच साऊंड इज प्रोड्यूस इज कॉल्ड द सोर्स ऑफ द साऊंड आणि ज्याच्या ज्या वस्तूमुळे आवाज निर्माण होतो त्या वस्तूला त्या साऊंडचा uh, स्त्रोत्र असं म्हणतात म्हणजेच सोर्स असं म्हणतात ठीक आहे नाव यूज युअर ब्रेन पॉवर व्हॅन अ मेटल डिश फॉल्स ऑन द फ्लोर ताट जे आहे ते एखाद्या जमिनीवर जर पडलं तर मोठा आवाज होतो इट मेक्स अ लाऊड नॉईज वॉट टू वी डू टू स्टॉप द नॉईज व्हॉट इज द इफेक्ट ऑफ दॅ दॅट ॲक्शन आणि तो आवाज बंद होण्यासाठी आपण काय करतो किंवा असे केल्याने काय होते तर तुम्ही बघितलं असेल जर एखादा ताट आपल्या हातातून जमिनीवर पडलं तर ते थोडा वेळ त्याचा आवाज होतो जर त्याची मुवमेंट झाली तर आणि सपोज जर मुवमेंट नाही झाली तर त्याचा आवाज तेवढाच त्याच वेळेपुरता असतो राईट ते ताट थांबलं ते त्याचं मुवमेंट थांबली की ते आवाजही थांबून जातो बरोबर देन ट्राय धिस द साऊंड्स ऑफ अ सितार अ बेल वॉटर दॅट ड्रॉप्स फ्रॉम अ फ्रॉम अ टॅप अ सॉसर दॅट ब्रेक्स ऑन फॉलिंग डाऊन वॉट इज इट दॅट व्हायब्रेट्स वेन दिस साऊंड्स आर प्रोड्यूस सतार आहे घंटा आहे किंवा नळातून जे पाणी येतं ते खाली पडून एखादी बशी वगैरे काचेची फुटली तर या सगळ्या गोष्टींचा जो आवाज आहे तो कसा होतो कशाच्या ह्याने निर्माण होतो ते ते Then, you know, ओक्रेस्टिक, ओक्रेस्टिक तर ते तुम्हाला सांगायचं आहे देन यू नो ऑकॅस्टिक आता ऑकॅस्टिक म्हणजेच काय तर आवाजाचं शास्त्र म्हणजे ध्वनीशास्त्र असं आपण त्याला म्हणतो ठीक आहे बढ़ूया द सायन्स ऑफ साउंड रिस रिसॉन्स इंक्लूडिंग द प्रोडक्शन प्रपैगेशन एंड इफेक्ट्स ऑफ साउंड इज कॉल्ड ऑकेस्टिक ऑकैस्टिक आवाज जो है, है कि नाद जो है आवाजाची निर्मिती जी आहे प्रसारण जे आहे आणि त्याचे परिणाम यांच्याबद्दल जे काही विज्ञानात सांगितलेलं आहे विज्ञानाच्या भाषेत जे काही सांगितलेलं आहे त्यालाच अकॅस्टिक असं म्हणतात ध्वनिशास्त्र असं म्हणतात द इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज मेजर्ड इन अ युनिट कॉल्ड डेसिबल आणि ह्याच ध्वनी हा जो आवाज आहे Uh, हा आवाज मोजण्यासाठी एक यंत्र असं ते म्हणजे डेसिबल डेसिबलमध्ये हा आवाज जो आहे या एककामध्ये हा आवाज मोजला जातो देन द वायब्रेशन ऑफ द वोकल कॉट्स इन अवर लॅरेनॅक्स ऑर वॉइस बॉक्स ऑल्सो प्रोड्यूस साऊंड द वॉइस बॉक्स इज लोकेटेड इन अवर थ्रोट द क्वालिटी ऑफ द साऊंड प्रोड्यूस इन द लॅरेनॅक्स डिपेंड्स अपॉन द टॉटनेट्स ऑफ द वोकल कॉर्ड्स म्हणजे आपल्या घशातील जे स्वरयंत्र असतात त्या स्वरयंत्रामध्ये असणाऱ्या जे ध्वनितंतू असतात त्याच्या व्हायब्रेशनमुळे म्हणजे त्याच्या कंपनेमुळे जो आवाज आहे तो निर्माण होतो आणि त्या स्वरयंत्रातून जे काही आवाज निघतात ठीक आहे तो, तो कशावर अवलंबून असतो तर ताठरपणा जो असतो डिपेंड ऑन टॉटनेस आपण त्याला ताठरपणा असं म्हणतो याच्यावर तो अवलंबून असतो आवाज जो आहे तो ठीक आहे आपल्या थ्रोटमधून हा आवाज निर्माण होतो आपल्या घशातून आवाज निर्माण होतो ओके देन लेट्स ट्राय दिस आता इथे बघा तुम्ही तुम्हाला इमेजमध्ये दिसत असेल व्हॉइस बॉक्स दाखवला आहे लॅरनेक्स म्हणजेच स्वरयंत्र जे आहे आपल्या घशाजवळ त्याच्यानंतर त्यांनी इथे त्याचं पूर्ण हे बायफर्केट केलं आहे व्हॉईस बॉक्स दाखवला आहे त्याच्यानंतर वोकल कॉर्ड्स दाखवले आहे जे ध्वनी तंतू असतात येल्लोईश कलरचे ते इथे दाखवले आहेत नंतर ट्रॅकिया दाखवलं इथे श्वसन नलिका जी आहे आपली ती थी। ठीक थी। आहे नाव लेट्स स्ट्राय थिस, टेक अ पॉट फील्ड विथ वॉटर स्ट्राय इट लाईटली ऑन धीस ऑन इट्स रिम एका पाण्याने भरलेलं भांडं घ्या त्याच्यावर कडेवर छोटासा चमचाने असं मारा ठीक आहे तुम्हाला काय कळेल तर पाणी जे आहे ते पाणी हलतं राईट right? आणि प्रमाणे म्हणजे इथे इमेजमध्ये आपण पाहू शकतो त्याचं व्हायब्रेशन होऊन त्या पाण्या असं गोलगोल गोलगोल आपल्याला फिरताना आकार झालेला दिसतो त्याच्यावर व्हाय आर वेव्स फॉर्मड ऑन द वॉटर इन द पॉट त्या पाण्यावर लाटा ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात तर असं का होतं हाव साऊंड इज हर्ड आपल्याला आवाज जो आहे तो कसा ऐकू येतो ठीक आहे दॅर इज एअर अराउंड अ सोर्स ऑफ साऊंड सोर्स ऑफ साऊंड जो आहे म्हणजे ध्वनीचा जो स्रोत आहे त्याच्या भोवती काय असते हवा असते ॲज द सोर्स ऑफ साऊंड बिगेन्स टू व्हायब्रेट द लेअर ऑफ एअर नियरेस्ट टू द सोर्स ऑल्सो व्हायब्रेट जसं तो साऊंड जो आहे तो वायब्रेट व्हायला लागतो त्याचप्रमाणे त्याच्या बाजूला जे हवेचा थर असतो तो सुद्धा व्हायब्रेट व्हायला लागतो अ वेव ऑफ व्हायब्रेशन ऑफ दॅट साऊंड स्प्रेड इन ऑल डायरेक्शन फ्रॉम सोर्स ऑफ साऊंड आणि हे जे वायब्रेशन आहे वेव आ, वेव ऑफ व्हायब्रेशन आहे ठीक आहे ती व्हायब्रेशनची जी लाट आहे ती सगळीकडे त्या बाजूला पसरते सच्या वेव इज कॉल्ड साऊंड वेव आणि त्याला साऊंड वेव्ह असं म्हणतात द साऊंड वेव रिच अवर इयर्स द साऊंड वेव जे आहे ते आपल्या कानापर्यंत पोचतं देर इज अ डेलिबेट सॉरी देर इज अ डेलिकेट डायफोग्राम और इयर ड्रम इन द कॅविटी ऑफ अवर इयर्स ठीक आहे इट ऑल्सो स्टार्ट इट ऑल्सो व्हायब्रेटिंग टू इट स्टार्ट व्हायब्रेटिंग टू द सेन्सेशन प्रोड्यूस बाय दिस वायब्रेशन आर पास्ड ऑन टू द ब्रेन दो थ्रो टू द ब्रेन थ्रू द नर्व्स इन द इयर्स अँड वी हिअर द साऊंड काय सांगितलं त्यांनी की कानातील पोकळीत नाजूक पडदा असतो तो uh, व्हायब्रेट जेव्हा होतो तेव्हा त्या ते व्हायब्रेशनमुळे uh, एक uh, संवेदना जी असते कानात ती निर्माण होते आणि ती आपल्या मेंदूपर्यंत पोचते ठीक आहे आणि मग आपल्याला त्या तो जो आवाज आहे तो जो काही ध्वनी आहे तो ऐकू येतो ओके सो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचा फ हाफ चॅप्टर जो आहे म्हणजेच फा पार्ट वन जो आहे तो पाहणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही याचा पार्ट टू पाहू शकता तर ऑफकोर्स पार्ट टूचा जो पार्ट टूची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेली आहे तिथून तुम्ही तो पाहू शकता आणि होप तुम्हाला आमचा व्हिडिओ आव आवडला असेल किंवा आवडत असेल तर व्हिडिओज जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनवरही क्लिक करा चला तर मग भेटूया मित्रांनो आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे